न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। सोमवार दिनांक 5 जून रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर 6 मधील भीमनगर परिसरात 70 वर्षीय वृद्ध महिलेवर 19 वर्षीय तरुणाने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे। या घटनेने श्रीरामपूर शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर 6 परिसरातील वेअर हाऊस जवळ भीमनगर परिसरात त्याच राहणाऱ्या 70 वर्षीय वृद्ध महिलेवर 19 वर्षीय युवकाने अत्याचार केल्याची घटना घडली। वृद्ध महिलेने आरडाओरड केल्याने लोक जमा होऊन जमावाने त्या आरोपीस मारहाण केली, पण वेळेच पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले। महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपीस न्यायालयात हजर केले असता त्यास 3 दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे। काल दिनांक 5/6/2023 रोजी 70 वर्षाची आजी वार्ड नंबर 6 मध्ये भीमनगरमध्ये राहत असताना तुमच्या घरात दुपारच्या टायमाला तुम्ही येत असताना एक अनोळखी सण घरात बसून व त्यांच्या घराच्या आतून पुढे लावून त्या फिर्यादीवर आम्ही अत्याचार केल्याची गुन्हा दाखवला प्राप्त झाली। प्राप्त झाल्यानंतर आम्ही गुन्हा रजिस्टर नंबर 536/23/376/452 आणि 300 गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपीला शोध घेतला असता आरोपी तात्काळ ताब्यात घेऊन त्याला आज रोजी कोर्टात हजर केले असता 3 दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे। आरोपी हा जालना जिल्ह्यातला रहिवासी असून त्याचा इतर शोध आणि इतर कुठल्या काटासाठी इथं आला होता त्याचा शोध चालू आहे। पुढील तपास या प्रकरणाचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हे करीत आहे। न्यूज सुपरवन साठी अभिषेक सोनोने सह अजिंक्य पटेकर श्रीरामपूर।